कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे अज्ञात समाजकंटकाने मस्जिदमध्ये घुसून पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केली असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. या घटनेला 10 दिवस उलटूनही आरोपीला अटक झाली नाही, त्यामुळे कोपरगाव शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले असून आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी व त्याला कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणाला कोपरगावातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी उपोषणकर्ते भारताचा राष्ट्रध्वज तसेच संविधानाची प्रत घेऊन मंचावर बसले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नितीन बनसोडे, गौतम बनसोडे, लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष नितीन पोळ, आरपीआयचे राज्य सचिव दीपक गायकवाड, आरपीआयचे माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र रणशूर, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तुषार पोटे, आरपीआय गवई गटाचे अशोक शिंदे, बहुजन समाज पार्टीचे त्रिभुवन आदींनी पाठिंबा दर्शवलाय. यावेळी 20 मुस्लिम बांधव उपोषणास बसले असून त्यांना कोपरगाव तालुक्यातील आणि परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून पाठिंबा दर्शवत उपस्थित राहिले. यावेळी कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अशा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या भूमीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून ज्या घटनाक्रम आपण बघितला की काही बिंडोक आपला स्वार्थ साधण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काहीतरी निमित्त शोधत आहेत. सुज्ञा सांगणे न लगे आपण फक्त या घटनांचा बारकाव्याने थोडासा अभ्यास करा सगळं कळेल. करणारे 2-5 मुंडके असतात, पण हे असे 2-5-10 माथे फिरू संपूर्ण समाजाला संपूर्ण गावाला जर वेठीस धरणार असतील तर कोपरगावातील सर्वधर्मीय लोक त्याला कदापि सहन करणार नाही आणि त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत. कोपरगाव शहरामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद कधीच नव्हता व नाही. कोपरगाव शहराची परंपरा आहे. अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये अनेक जातीय दंगली झाल्या, जातीय तेढ निर्माण झालं, आपापसातील भांडणं झाली, पण कोपरगाव एकमेव शहर त्याला अपवाद आहे. इथं हिंदू मुसलमान असा कुठलाही वाद कधीच राहिलेला नाही आणि आजही नाही. पण काही बिंडो प्रवृत्तीचे लोक अशा घटना घडवून दोन समाजाने जे गुण्यागोविंदाने राहत आहेत अशा समाजामध्ये तेढ निर्माण करून आपला हित आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा भारतामध्ये शाया होत्या, मग निजामशाही असेल, मुघलाई असेल, कुतुबशाही असेल, अनेक शाया होत्या, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि सर्वसामान्य जनतेमधून आपले काही सवंगडी निवडले आणि त्यांच्यामध्ये स्वराज्याची एक भावना रुजवली आणि मोठमोठ्या पाछ्या त्यांच्या विरोधात त्यांनी संघर्ष उभा केला. त्यामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व वर्गाचे लोक होते. हा इतिहास आहे. संपूर्ण मुस्लिम समाजासोबत जे कोळगाव थडीला धर्मग्रंथ फाडून जे काही विटंबना करून काही समाजकंटकांनी जे त्यांचं कार्य साध्य करण्यासाठी किंवा कोपरगाव सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी किंवा इथं दंगली घालवण्यासाठी जे काही त्यांनी ठरवलं असत ते त्यांनी ठरवून जे काही केलं त्याचा मुस्लिम समाजाने शांततेची भावना घेतल्याबद्दल मी तर त्यांचे आज अभिनंदन करतो. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे इतकं सगळं होऊनही तुम्ही जी शांतता घेतली, प्रशासनावर जो भरोसा दाखवला, तो भरोसा हा कायम राहील आणि आपण प्रशासनाकडूनच त्या आरोपीचा शोध घेऊ आणि त्याला कठोरात कठोर शासन होईल असा प्रयत्न करू. पण त्यांनी ज्या कोपरगाव जे सामाजिक सकाळा बिघडवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही मोठ्या भावाची भूमिका घेऊन कायमस्वरूपी मुस्लिम समाजासोबत लहान भावासारखं मोठ्या भावासारखं राहू आहे आणि कायमस्वरूपी सोबत असणार आहे. त्यामुळे काळजी न सांगू आपण सगळं आपण संपूर्ण एकत्र येऊ, कायमस्वरूपी लढू. अशा लोकांना ठेचल्याशिवाय आपण राहणार नाही. जय 1947 से पहले का वो जमाना
कभी हमने कांधे से कांधा मिलाकर मुस्लिम से ईसाई हम सब ने कांधे से कांधा मिलाकर हमारे इस भारत को आजाद करने के लिए अपना खून बहाया था। इस तिरंगे की लाज रखने के लिए और इस हमारे प्यारे वतन हिंदुस्तान की जमीन को अंग्रेजों की गुलामी से बचाने के लिए कभी हम इसी तरह कभी कलकत्ता में तो कभी मुंबई में भारत के भिन्न भिन्न इलाकों के अंदर हमने इस तरह के मोर्चे निकाले, आंदोलन किए देश को बचाने के लिए और देश को आजाद करने के लिए। लेकिन आज अफसोस इस बात का हो रहा है कि आज हमारे ही अंदर हमें अपने मजहब को बचाने की फिक्र हो गई। जो देश, जो संविधान, जो कानून और जिस देश के बाशिंदे जिन्होंने कभी ये मिलके कसम खाई थी कि यहां पर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हर एक अपने अपने मजहब पर आजादी के साथ अमल करेगा, और आज अफसोस इसका है कि लोग, कुछ ऐसे लोग, सभी लोग नहीं है, मैं कहता हूं कि अक्सर हमारे सभी लोग सब अच्छे हैं, कोई खराब और कोई बुरा नहीं है, लेकिन कुछ लोग ऐसे होते हैं जिनके दिमाग में शैतान है, जिनके दिलो दिमाग के अंदर बुराई भरी हुई है, नफरत भरी हुई है। ऐसे नफरत अंगेज लोग इस तरह की हरकत करते हैं जो कोलगांव में पेश आए। आराम करण्याची हिम्मत झाली कशी हे मला चिंता वाटते, आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये फक्त आपण एक करा, आपल्या हातून काही होऊ देऊ नका, शासनावर जबाबदारी सोपवा, शासन त्याला लवकरात लवकर त्यांना अटक करेल असं मला वाटतं, ती केली पाहिजे। अन्यथा मी शासनाला इशारा देतो की रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तुमच्यासोबत आंदोलनात जाहीर पाठिंबा देऊन तुमच्या बरोबर राहू। पुढच्या कालखंडामध्ये हे महाराष्ट्र चालणार नाही असे नाले हरामखोर कोणी असतील ते आपल्या इथं खपून कापून घ्यायचं नाही। आपण शासनाला अजून त्या ठिकाणी अवधी देत आहोत, परंतु तो माणूस जर सापडलाच नाही तर आपल्याला तीव्र आंदोलन छाडावं लागेल, कारण बाबासाहेबांनी आपल्याला स्वतंत्र हक्क दिला। उपोषण आंदोलन स्वतःच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला अधिकार तो आहे, घटनेमध्ये देखील आहे। आणि म्हणून आपल्याला तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण शांततामय वातावरणात आहोत, आपण सर्व धर्मीय या ठिकाणी आपल्याबरोबर सोबत आहे। आणि म्हणून मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जास्त न बोलता, मी आम्ही रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला सदैव आम्ही आपल्या आंदोलनात असू, उपोषण असू, सर्व आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी राहू। आणि पुन्हा एकदा मी आरबीआयच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो। कोळगाव थडी इथं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाने जी पवित्र कुराणाची विटंबना झाली, त्या विटंबनेतले आरोपी गेले 10 दिवस झाले पोलीस प्रशासनाला सापडत नसल्यामुळे संविधानाने दिलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून या ठिकाणी मुस्लिम समाजातील तरुण शांतता मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने उपोषणाला बसलेले आहे। फुले शाहू आंबेडकर चळवळीतला एक कार्यकर्ता या नात्याने, छोटासा कार्यकर्ता या नात्याने मुस्लिम समाजाच्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा आहे। 10 दिवस झाले कोळगाव थडीतील घटना झाली, पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नाही असं म्हणता, पोलिसांच्या बाबतीत असं म्हटलं जातं पोलीस सुतावरून स्वर्ग गाठता, पण 10 दिवस झाले कोपरगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नाही। आणि गेल्या काही दिवसातल्या महाराष्ट्रातील घटना पाहिल्या असतील किंवा कोपरगाव तालुक्यातील जर घटना पाहिल्या असेल तर असं एक चित्र निर्माण झालेले, काही प्रवृत्तींना, मनोवादी वृत्तीच्या लोकांना असं वाटतंय का माझ्या कोपरगाव शहरात हिंदू मुस्लिम जातीय दंगल झाली पाहिजे का,
माझी पुलिस प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे, पवित्र कुरान विटंबनेतला आरोपी लवकरात लवकर त्यांनी सापडावा। निश्चित ये लोकशाहीच्या दिलेल्या अधिकाराच्या मार्गाने सकल मुस्लिम समाज शांततामय आंदोलन करीत आहे, परंतु पवित्र कुरान हे मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय प्रिय आहे। अंजी घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। महाराष्ट्रात ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन झालेले आणि समस्त मुस्लिम समाजाचं मी अभिनंदन करतो। एवढा इथे झालेला मोर्चा असेल, मनमाड इथे झालेला मोर्चा असेल, सगळे मोर्चे हे शांततामय मार्गाने झाले त्याबद्दल मुस्लिम समाजाचं अभिनंदन केलं पाहिजे। आज इथे बहुसंख्य मुस्लिम समाजातील तरुण युवक जमा झालेला आहे, तोही शांततेच्या मार्गाने। आणि कोपरगाव शहराच्या इतिहासात इतकं शांततामय मार्गाने आंदोलन मुस्लिम समाजाचं हे पहिल्यांदा होत आहे, त्याबद्दल सुद्धा मुस्लिम समाजाचं अभिनंदन। मुस्लिम समाजाच्या तरुणांना मी एक विनंती करतो, मनोवादी वृत्तीच्या लोकांना कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात काही घटना घडवायच्या आहे, हे फुले शाहू आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्हाला निश्चित असं वाटतं। फुले शाहू आंबेडकरांचा विचार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा विचार जो आहे, जो सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या घटनेच्या माध्यमातून गेली 75 वर्ष झाले असेल, जगातले 10 प्रमुख धर्म, विविध जाती, विविध बोली भाषा असलेले लोक या देशात जर एक संघ राहत असेल ते फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून। पोलीस प्रशासन काय करतंय 10 दिवस झाले, एखाद्या घटनेत जर तपास जर लागत नसेल तर लोकल क्राईम ब्रांच अर्थात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग समांतर तपास करीत असत। माझी पोलीस प्रशासनाला निश्चित विनंती राहील, गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे, गुन्हेगाराला जात नसती। आमचा हा जो आंदोलन आहे कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, पण जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे। म्हणून पोलीस प्रशासनाला आमची नम्रतेची विनंती आहे का या घटनेतले आरोपी लवकरात लवकर शोधला गेला पाहिजे, कारण कोपरगाव शहर माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे। मी कोपरगावकर करून म्हणून एक भावना मानतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, मी प्रथमतः भारतीय अंतिमतः भारतीय, त्याचप्रमाणे मी सांगतो मी प्रथमतः कोपरगावकर आणि अंतिमतः आहे कोपरगावकर। मी कोणत्या धर्माचा आहे, माझा धर्म माझ्या कुटुंबापुरता मर्यादित आहे। मी घराच्या बाहेर जेव्हा येतो तो एक कोपरगावकर म्हणून मी येतो आणि माझा हे कोपरगाव मला अतिशय प्रिय आहे। काही मनोवादी वृत्तीचे लोक कोपरगाव शहरात जर हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करीत असेल तर मी जितेंद्र रणशूर त्यांना सांगतो, अशी परिस्थिती जर झाली तर फुले शाहू आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते निश्चित समोर उभे राहतील, पण कोपरगाव शहराला घालबोट लागणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। या मानवतावादी विचारांचं काम करणाऱ्या सर्व महापुरुषांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देशात स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड जातीच्या सर्व बांधवांना सोबत घेऊन आपल्याला स्वराज्याची संकल्पना मांडली, त्यावेळेस सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन महाराजांनी एकत्र आले आणि हीच परंपरा या देशात या राज्यात चालू आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून या देशाचं सामाजिक वातावरण कलुषित करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जात आहे। मित्रांनो, मग एखादी छोटी मोठी घटना घडली त्यात धार्मिकता आणली जाते आणि हे करत असताना आपण बघतो, आपण एका गावात राहतो, या तालुक्यातली शांततेची परिस्थिती कायम आहे, आजही आहे आणि भविष्यातही राहील, परंतु काही धार्मिक भावना भडकवण्याचं काम काही लोक मुद्दामून करत असतात आणि हाच प्रकार विविध ठिकाणी आज कोपरगावातच झाला असं काही नाही, महाराष्ट्रभर देशभर हेच चालू आहे। पण आपण जे शांततेच्या मार्गाने हा विषय
प्रशासनापर्यंत मांडण्याचं काम करत आहात। माझी प्रशासनाला विनंती राहील की समाजाच्या भावना मानत असताना, समाजाच्या भावना जपत असताना, या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचं तत्व दिलं। आम्हाला स्वातंत्र्य देताना त्या स्वातंत्र्यातही आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य दिलं आणि हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम या राज्यघटनेने केलेलं आहे। मित्रांनो, कोळगाव धडीचा प्रकार घडला त्याचा प्रत्येकाने निषेध व्यक्त केला। जरी आज तुमच्या समोर हिंदू समाज नसेल पण घरामध्ये बसून प्रत्येक हिंदू समाजाने सुद्धा निषेध व्यक्त केलाय, लक्षात घ्या। कारण कुठल्याही ग्रंथामध्ये, मग ते बायबल असो, गीता असो, गुरुग्रंथ असो, कुराण शरीफ असो, कुठल्याही ग्रंथामध्ये या मानव जातीला एकमेकाचा विरोध करा, एकमेकाचा द्वेष करा असं सांगितलेलं नाही। माणसानी माणसासाठी जगावं, प्रत्येक गुरुग्रंथामध्ये, प्रत्येक गीतेमध्ये, कुराण शरीफ मध्ये, बायबलमध्ये सांगितलेलं आहे। पण जे काही समाज कंटक असतात, आता हे सगळं मला तर वाटतं ही सगळी 2024 ची तयारी चालू आहे। ठीक आहे, त्यांना काय करायचं करू द्या। पण आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये भाईचारा होता, भाईचारा आहे आणि भाईचारा 100% राहणार। किती जरी नास्ते कांदे आले, त्यांनी हा प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न केला। तुम्ही आम्ही सगळे हुशार झाले, नक्कीच त्या नास्त्या कांद्यांना बाहेर काढून त्यांना ठेचल्याशिवाय, त्यांना गटारात फेकल्याशिवाय आपण सांगणार नाही। कारण की आज वेळ आलेली फक्त सत्तेसाठी, फक्त मीच त्या पदावर गेलो पाहिजे, कोपरगाव शहरातलं मेन सिंहासन माझ्या हातात राहिलं पाहिजे म्हणून काहीतरी विकृत भाषण करायचे कुठल्या तरी समाजाला, त्या केलेल्या आरोपीनं त्याच्या समाजाला दोषी धरायचं। माझ्या पहिल्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं, जो कोणी गुन्हा करतो त्याला जात नसते, त्याला समाज नसतो, त्याला कुठलाही पंथ नसतो, तो करून जातो त्याच्या मानसिकतेने, पण ते केल्यानंतर त्याच्या समाजाला दोषी धरलं जातं। पण मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, साहेब इतर गुन्हेगार तुम्ही लवकर पकडतात, मग या कोळगाव धडीच्या प्रकारामध्ये ज्या आरोपीनं हा गुन्हा केलाय, पवित्र असं कुराण त्याच्या काही प्रती फाडून त्यांनी रस्त्यावर विकरून टाकल्या, जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्हाला तपास लागला असेल, तर तो आरोपी का सापडला जात नाही? खऱ्या अर्थाने निषेध हा पोलीस प्रशासनाचा केला पाहिजे, मग तुम्ही कुठल्या राजकीय नेत्यांच्या दाबावला बळी पडतायत का? जर असं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर त्याला अटक करा। मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एकटा गेलो होतो, माझं एकट्याचं जाण्याचं कारण म्हणजे मी प्रत्येक हिंदू धर्माच्या मनातलं प्रत्येक जण एकटा निषेध व्यक्त करतोय, फक्त मी ते येऊन सगळ्यांच्या समोर आलो सोशल मीडियाच्या माध्यमातून, ते एकट्यानं व्यक्त केलं। पण मला मी निषेध व्यक्त केल्यानंतर, पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर प्रत्येक हिंदू धर्मातल्या माणसाचा, माझ्या जवळचे जेवढे सगळ्यांचे मला फोन आले, मला कोणी असं म्हटलं नाही की तू चुकीचं केलं। आताच हिंदू जन आक्रोश मोर्चा होऊन गेला, तू विरुद्ध दिशेने चालतोय असं मला कोणीच म्हटलं नाही, सगळ्यांनी मला पाठिंबा दिला। मी पोलीस प्रशासनाला या आजच्या या पाठिंब्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो, शुक्रवारपर्यंत जर तो आरोपी सापडला गेला नाही तर मी शुक्रवारी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाखाली दिवसभर माझा स्वतःचा व्यवसाय बंद करून निरंकार उपवास ठेवून, अर्थात रोजा ठेवून, मी दिवसभर त्या ठिकाणी माझा निषेध व्यक्त करणार आहे। त्यानंतरही जर आरोपी पकडला गेला नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन मी वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करेल, त्यास जबाबदार पोलीस प्रशासन राहील, हे पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी। त्यासाठी त्या आरोपीला लवकर अटक करावी, त्यासाठी मी या ठिकाणी पाठिंबा माझ्या वैयक्तिक मुरे कुटुंबियाकडून, माझ्या शिवसेना पक्षाकडूनही, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनही मी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। शिवसेनेनं आजपर्यंत कधीही जातीभेद केलेला नाही,
आमचे शिवसेनेचे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख असलम भाई शेख यादी त्यांनी शिवसेनेचे महत्त्वाचे या शहराचे पद भोगले। आता मुन्ना भाई मंसूर असतील ते तालुक्याचे विधानसभेचे समन्वयक, मेहमूद भाई सय्यद असतील, इरफान शेख असेल, कैलासवासी याकूब भाई असतील, असे अनेक मुस्लिम समाजाचे मावळे या शिवसेनेमध्ये त्यांनी छातीचा कूट करून अनेक निवडणुका लढवून या जनतेला न्याय देण्याचं काम केलंय। आता मित्रांनो छोटासा एक किस्सा सांगतो, मी 2 महिन्यापूर्वी माझ्या डॉक्टरांची आता केस कमी, मी तिरुपती बालाजी या ठिकाणी गेलो होतो। आमच्या हिंदू धर्मामध्ये बालाजीला गेल्यानंतर केस काढण्याचं एक प्रथा आहे, एक भावना आहे। पण माझ्यासोबत 3 वेळा माझे मित्र असलम भाई असतील, मुन्ना भाई असतील, माझ्यासोबत मंदिरामध्ये आले। हा भाईचारा नाही का? सबसे पहले जो नौजवान साथी हमारे उपोषण के लिए बैठे हुए हैं उनका मैं दिल की गहराइयों से शुक्रिया अदा करता हूं कि कम से कम आप हजरात ने जो है ऐसा कदम उठाया जिसकी आजादी हमको हमारे बड़े डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने हमको दी थी। तुम्हारे इस उपोषण को देखकर हमें उम्मीद है कि यकीनन जन्नत के अंदर बाबा साहेब अंबेडकर की रूह भी खुश हो रही होंगी कि तुमने पवित्र कुरान के लिए एक बेहतरीन और अच्छा कदम उठाया। और यह हमारा कदम किसी नॉन मुस्लिम के विरोध में नहीं है, हमारे पवित्र कुरान की विटंबना की गई, जिस कुरान को हाथ लगाने से पहले हम वजू करते हैं, अपने हाथ पाए धुतले जाता अगुदर तिनंतर अभी जवा कुरान पाक को हाथ लगाने का मौका होता है उसके लिए चूंकि हमको कुरान को छूना होता है इसलिए हम हमेशा जब भी तहारत के लिए बैठते हैं और जब भी हम जो है पेशाब के लिए बैठते हैं तो हम इसलिए पानी लेकर बैठते हैं क्योंकि हमको उन हाथों से कुरान शरीफ को छूना है। हमारे उस पवित्र कुरान को कुछ लोगों ने जो है कुछ लोगों ने नहीं वो तो पुलिस प्रशासन बतलाएगा कितने लोग हैं लेकिन कुरान पाक की बेहुर्मती की गई इसकी जो है मैं तमाम लोगों की तरफ से जो है इस विटंबना का जो है हम निषेध करते हैं। और स्टेज पर बैठे हुए नौजवानों को मैं दिल के गहराइयों से सलाम करता हूं और उम्मीद करता हूं कि जिस तरीके से यहां तमाम समाज के लोग बैठे हुए हैं किसी पर भी अगर मुसीबत आई तो हम सब जमा होंगे।